बॅनरबाजीवर खर्च न करता गरजू नागरिकांची मदत करावी. सामाजिक कार्यकर्ते समीर दुधगावकर यांचे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आवाहन. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सुमारास परभणी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे माजी मंत्री यांचे सुपुत्र समीर भाऊ दुधगावकर यांनी माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की परभणीतील नेते फक्त बॅनरबाजी करून लाखो रुपयांचा वायफळ खर्च करतात. मात्र सामाजिक कार्यकर्ते जनसेवक समीर दुधगावकर यांनी एक नवा उपक्रम राबवत आज परभणी शहरातील बसस्थानक आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील गरजूंना आर्थिक सहाय्य केले असून यापुढे देखील विविध ठिकाणी गरजवंतांना आर्थिक सहाय्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सर्वांना असे आवाहन केले की बॅनरबाजी वा इतर वायफळ खर्च टाळून खऱ्या गरजवंतांना आर्थिक मदत करणे आज काळाची गरज आहे. आज सामाजिक कार्य करतोय आमचे परिवार कित्येक वर्षांपासून करतोय. अनेक कारखाने उभे केले, अनेक गोष्टींमध्ये सहभाग होता. संभाजीनगरमध्येही वेगवेगळ्या मोठ्या फॅक्टऱ्या असो, अमरावती या विद्यापीठाची निर्मिती असो, हे सगळं चांगलं सत्कर्म केलेलंच आहे. पण मोजकेच लोक चांगलं काम करून जमत नाही, सगळ्यांनी केलं पाहिजे. तर बरेच जण करत नाहीत, नुसतेच काही जण बॅनरबाजीवर करत असतात, नुसतेच कार्यसम्राट म्हणून घेतात स्वतःला आणि बॅनरबाजीवर पैसे खूप उडवले जातात. मला सुचलं त्यातनं की हे वाया जाणारा पैसा आहे, की जर तुम्ही लाखो रुपये बॅनरबाजीवर वाया घालवता आणि नुसतं स्वतःला मोठं म्हणून घेता. पण परभणीमध्ये आज तुम्ही बघताय की खूप धुळीचं साम्राज्य आहे, साफसफाई नाही आहे, खूप अडचणी आहेत, उद्योगधंदे नाही आहेत. उद्योगाच्या बाबतीत सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे परभणी जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामधला. तर ही परिस्थिती कशी बदलता येईल? तर स्वतःला मोठे मोठे बॅनर लावून स्वतःचे थोबडे लोकांसमोर परत परत दाखवत राहण्यापेक्षा, जे की लोकं आम्हाला असं वाक्य वापरतात, यांचे थोबडे बघून काय करायचं, विकास तर झाला पाहिजे. म्हणून आम्ही असं ठरवलं की बॅनरबाजीमधला पैसा वाचवायचा, तो खर्च जो वाचवला आहे तो गरजूंना मदत करायची, जेणेकरून ॲटलिस्ट काहीतरी त्यांना पोहोचेल, कोणीतरी मदतीला आहे असं त्यांना वाटेल. हा त्याच्यामागचा आमचा उपक्रम आमच्या टीम समीर गणेश दुधगावकर यांना सुचलेला आणि तो आम्ही इथे करतोय की जो कोणी मेहनत करतोय, असे व्यक्ती, जो कोणी आजारी आहे किंवा जो कोणी ऑटो मेहनतीने चालवतात, कोणी मोची काम करतात, असे जे सिम्पल सिम्पल बॅकग्राऊंड काम, छोटे छोटे कामं करणारे लोक आहेत, त्यांना पण कोणीतरी मदतीसाठी आहे, त्यांचाही कोणीतरी विचार करते. हा जरी त्यांना विचार वाटला तर ते एक चांगले नागरिक म्हणून अजून आनंदात जगू शकतील, असं एक आणि आमची त्याच्यामागची अपेक्षा आहे. तर एकदम सिम्पल आहे, बॅनरबाजीचा खर्च वाचवून गरजूंना मदत करणे. काही गरजूंना इथे आव्हान आहे की जे मेहनत करतायत, पण तरी त्यांना थोडीशी गरज प्रत्येकालाच लागत असते. तर त्यांनी ज्ञानोपासक ग्राउंडवर जे दुधगावकर संपर्क कार्यालय झाले तिथे येऊन तिथे त्यांनी नावनोंदणी करावी, एक छोटासा फॉर्म भरून द्यावा, वेगवेगळ्या चांगल्या माहितीसोबत कनेक्ट व्हावं आणि त्या माध्यमातून नुसतेच पैसे कोणाला देऊन मदत होणार नाही, तात्पुरती होईल, पण त्या माहितीच्या आधारावर सुद्धा आजकालच्या माहितीच्या युगामध्ये तो परिवार एका मोठ्या लेवलला जाऊ शकतो, चांगल्या माहितीचा आधार घेऊन प्रगती करू शकेल. हा आमचा ह्या टीम समीर दुधगावकरच्या प्रकल्पामागचा उद्देश.